अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोदरी येथे काशीनाथ वाघ, संदीप वाघ, सचिन वाघ व फत्तेपूर गोदरी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने माऊली ज्ञानोबा रायांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी माऊलींच्या तैलचित्राचे पूजन करण्यात येऊन हरिभक्त पारायण पारस महाराज जैन बानोटीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या समाधी सोहळ्याला बहुसंख्य भाविक भक्तांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला। Oh,
आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत से कुद पांडुरंग कार्तिकी वारीला सगळ्यांना पांडुरंगाने सगळ्यांना सांगितलं अहो भारतकऱ्यांनो अहो बाबांना ऐका ऐका जसे तुम्ही आता आलात ना पुढच्या एकादशीला पण आपण आळंदीला भेटू सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी तिथे या पहा मी तुमची सगळी व्यवस्था करीन तुम्ही चिंता करायची तुम्हाला सांगतो का आळंदी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मला एक जण उपाशीला असं दाखव फक्त एकच जण म्हणण्यापेक्षा मुंगी पासून माणसापर्यंत एक जण उपाशी काय काय व्यवस्था आहे मला काय व्यवस्था जिथे जाल तिथे पंक्ती जिथे जाल तिथे आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त होत ज्ञान आज तारीख 25/11/2019 रोजी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आम्ही दरवर्षी सालावादाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आयोजित करतो. जसा एक समाधी सोहळा आळंदी या नगरीमध्ये होतो तसाच आमच्या फत्तेपूर शहरात सुद्धा आम्ही या समाधी सोहळ्याचा लाभ या आमच्या पंचक्रोशीतील जनतेला घडवून आणण्याचं काम आम्ही करत आहे. तरी आम्हाला सर्व गावाच्या वतीने सर्व परिसराच्या वतीने भरपूर सहकार्य मिळतं आणि भरपूर प्रतिसादही मिळतो. तशी आमची मनापासून इच्छा असते की दरवर्षी हा सोहळा आपल्या पंचक्रोशीत व्हावा ही माऊलींची इच्छा असते की आमच्याकडे हा सोहळा व्हावा म्हणून आम्ही हे कार्य करत आहोत. आम्हाला ह्या कार्यक्रमातून आमच्या परिवाराला आम्हाला गावाला सर्वांना एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो. एक सणाप्रमाणे आम्ही हा दिवस साजरा करतो. सर्वांना या कार्यक्रमातून भरपूर आनंद येतो. धन्यवाद. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.